मुख्यमंत्र्यांना दोष देत नाही. ज्यावेळेला ठरलं की आता जवळजवळ भुजबळ फायनल झाले नाशिकमध्ये, आणि तुम्हाला मी सांगितलं ते सगळं भरून आलं वगैरे, सगळं ते दिल्लीवरून ठरलं वगैरे, आणि मुख्यमंत्र्यांना अडचण होती की म्हणजे आमची सीट आहे म्हणजे गोडसेची, तर मग त्यांना पण अडचणीच होतं. म्हणून त्यांनी एक गुड फेथमध्ये त्याने निश्चितपणे मला फोन केला आणि मी सांग विचारलं की ओबीसी समाज माळी समाज शिरूरमध्ये पण खूप आहे, तर तुम्ही तिथे लढू शकता का. त्याचा हेतू हा होता की मग मी जर तिकडे गेलो तर नाशिकचा तिकडा सुटेल, हा त्यांच्या पाठीमागचा एक चांगला हेतू होता. प्रयत्न ते करणार त्या गुड फेथमध्ये, त्यांची काही चूक आहे अशी भाग नाही. परंतु मी त्यांनाही सांगितलं की भाऊ ठीक आहे, ओबीसी समाज सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे, बरं सगळीकडे मी जातो भाषण करतो ना येतो, माझा संबंध जास्त कुठे येतो, सगळ्यात जास्त नाशिकमध्येच असतो मी. नाशिकमध्ये जे आहे आमदार अमुक तमुक पालकमंत्री म्हणून सगळं काम, त्याच्यामुळे मी काय नाशिकमध्ये म्हणजे नाशिक बरं मी काय मागितलेलं नाही, त्याच्यामुळे नाशिक जर मिळत असेल तर नाशिक सोडून दुसरीकडे मला पाहिजेच म्हणून मी कुठेही जाऊन उभा राहील हे मी माझं म्हणणं नाही आणि ही माझी वृत्ती नाही. त्यांनी सांगितलं 2 दिवस प्रयत्न जर विचार करा, ठीक आहे म्हटलं बस त्या सॉल्व का. आणि प्रश्नच येत नाही ना, म्हणजे मी असं थोडंच आहे की मला पाहिजे तिकीट, मग इकडून जा तिकडे तिकडून जा तिकडे. त्यांनी सांगितलं नाशिकहून उभं तुम्ही राहा, पार्टीने सांगितलं वरून काय ठरल्याप्रमाणे, म्हणून मी तयार झालो होतो. आणि बाकीचे कुठेच जायचा काही प्रश्नच येत नाही ना, तसंच अनेक ठिकाणी मागण्या होती. अनेक ओबीसीच्या ह्या रॅली ज्या झाल्या त्यातून अनेक ठिकाणी साहेब इकडे उभे राहा तिकडे उभे राहा तिकडे उभे राहा. परंतु मी जे काय असे नाशिक आता ठरलेलं आहे, मिळालं तर नाशिक, नाही मिळालं तर काय नाही, आपल्याला नाशिकमध्ये काम करायचं करत असतो, नाहीतर पॅकअप करा. हे जे बोलणं संपत नाही तोपर्यंत काय बोला, एकदा तर काय ते बोला हे बघा आता हे आलं बघा. आता काय सांगू, त्यांना माझं सांगणं आहे की बीडची जी निवडणूक आहे काहीतरी 13 तारखेला, कृपया त्याने त्यांच्या पूर्ण लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं, काय ते निवडून येणं महत्वाचं आहे, तिकडे तुम्ही प्रयत्न पूर्ण करा. नाशिकमध्ये उमेदवार नाहीत म्हणून काही अडचण आहे अशातला भाग नाही, नाशिकमध्ये खूप उमेदवार आहे हीच अडचण आहे. मग ती बीजेपीकडे आहे, शिंदे गटाकडे आहेत, आणि ते आमच्या राष्ट्रवादीकडे सुद्धा आहेत. काय अगदी बीजेपी किंवा इतर समजा ओबीसीचे अगदी बंजारी समाजाचे जरी म्हटले तर तरी आमच्याकडे हेमंतराव धात्रक सारखे लोक आहेत, ते बाळासाहेब सानप सारखे आहेत, उदय सांगळे साहेब एक नवयुवक सुद्धा आहे, खूप आहेत ना इकडे उमेदवार. एवढं खरं आहे की उमेदवार भेटले निश्चितपणे निवडूनही आलो होतो. काल सुद्धा ब्राह्मण सभा आहे, त्यांनी पत्र आणून अनेकांना माहिती की आम्ही तुमच्या बरोबर उभे राहा. काल सगळे जे काही उद्योजक आहेत नाशिकचे ते आले होते, तुम्ही उभे राहा. विणकर समाजाचे ते आले ते उभे राहा. प्रत्येक जण म्हणजे वातावरण चांगलं असं निवडून आलोही असतो. परंतु आता ठीक आहे, ते जरला तरला काही अर्थ नाही आहे. परंतु वडेट्टीवार यांनी जे काही माझ्याबद्दल 2 शब्द चांगले बोलले त्याच्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभारी आहे. ते ठीक आहे, आता प्रत्येक पक्षाचं काय काय वेळेला काय अडचणी असतात काय असू शकतात, नाही असं नाही. पण ते विरोधी पक्ष नेते आहेत आणि राजकारणामध्ये मी कुणाला शत्रू समजत नाही.